लातूर शहरात काँग्रेसच्या वतीनं केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. मात्र यात काही व्यक्ती या विना मास्क आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजामगुंडे यांनी सामान्य नागरिकांना विना मास्कबाबत जे नियम लागू केलेत ते धरणे आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना लागू आहेत. त्यामुळे आंदोलनातील सहभागी व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर काँग्रेसचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी विना मास्क आंदोलनात सहभागी असलेल्या 3 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दंड केला. यामुळे जो नियम सामान्य नागरिकांना लागू आहे तोच नियम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागू असून 100 रुपये दंड प्रत्येकाकडून वसूल करण्यात आला. लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. I'm the one that's not.